मित्रांनो, विदर्भ आयएएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो जसं मी दुपारी ग्रुपवर टाकलं होतं आपल्या की आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये याच्यामध्ये बेसिकली आज डिस्कस करायचं आहे सामान्य विज्ञानाबद्दल. सो आपण सामान्य विज्ञानाबद्दल डिस्कस करणार आहोत. सामान्य विज्ञानामध्ये सर्वात महत्वपूर्ण टॉपिक आहे आपला आजचा पेशी. त्याला इंग्लिशमध्ये सेल म्हणतात. सेल किंवा पेशीबद्दल आज आपल्याला माहिती पाहिजे आहे. ऍक्च्युली सेल का महत्वाची आहे, कारण हा एक दुवा आहे. म्हणजे आपल्याला बायोलॉजीमध्ये दोन सेक्शन मध्ये आपण बायोलॉजी डिवाइड करू. एक ह्युमन बॉडी, त्याच्यामध्ये पोषण आलं, मानवाला होणारे आजार आले, जीवनसत्व, माणसाच्या वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम, मेंदू काय आहे, लंग्सचं काम काय, सर्क्युलेटरी सिस्टीम काय, डायजेस्टिव्ह सिस्टीम काय, एक्सक्रेटरी सिस्टीम काय आहे. सो हे सर्व तुम्हाला एकीकडे दिसते. आणि दुसरीकडे तुम्हाला ते तर माहितच आहे, दरवर्षी ज्यावर क्वेश्चन विचारतात, किंगडम ॲनिमेलिया, किंगडम प्लॅन्टिया, किंगडम फंगाय, किंवा विटाकरनं सांगितलेलं फाईव्ह किंगडम सिस्टीम, मग हे सगळं जर समजून घ्यायचं असेल तर त्यामधला सर्वात बेसिक टॉपिक आहे मित्रांनो सेल. म्हणून युपीएससी आणि एमपीएससीला सेलवर तुलनेनं जास्त प्रश्न तुम्हाला येताना त्या ठिकाणी दिसत आहे. स्पेशली कंबाईन मध्ये, क्लास टू आणि क्लास थ्री कंबाईनची जी परीक्षा आहे त्यामध्ये फ्रिक्वेन्सी जास्त आहे. जर तुम्ही 17, 18, 19 पेपर जर उघडून पाहिला तर दरवर्षी त्याच्यामध्ये एक क्वेश्चन तुम्हाला आल्याचं दिसते. मागच्या वर्षी देखील विचारलेलं आहे की कवकांची जी सेल बॉडी आहे किंवा कवकांची जी मेम्ब्रेन आहे ती कशापासून तयार झालेली असते, सॉरी सेल वॉल जी आहे ती कशापासून तयार झालेली असते, ती कायटिन पासून तयार झालेली असते. सो अशा ज्या गोष्टी आहे, म्हणजे दरवर्षी ते एक क्वेश्चन तुम्हाला ह्या टॉपिकवर टाकताना दिसतात. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण ते सर्व, म्हणजे जवळपास पेशीवर आपल्याला 2 ते 3 लेक्चर कंडक्ट करायचे आहे. सो आजचं लेक्चर हे बेसिक असणार आहे. आजचं लेक्चर जर व्यवस्थित अंडरस्टँड झालं तर पुढे जे किंगडम आपण शिकणार आहोत, प्लॅन्टिया, ॲनिमेलिया, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असतात, सो त्याच्याबद्दल देखील आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. सो लर्न करायला आपण सुरुवात करूया. सो जसं आपण क्लासमध्ये लर्न करायचं बोर्डवर, तसं आपण एक ग्रीन बोर्ड या ठिकाणी घेऊ आणि त्याच्यावर तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करतो. सो सेल, पेशी, बघा मुलं काय करत असतात नॉर्मली 8वी 9वी 10वी, म्हणजे त्यांचा अभ्यास करण्याचा पॅटर्न सांगतो मी, प्लस काही लोकल बुक. मग लोकल बुक्स मध्ये काही लोक सचिन भस्के सरांचं बुक वाचतात, ज्ञानदीप अकॅडमीचं, काही लोक रंजक कळंबे सरांचं, काही मुलं कोलते सरांचं जे बुक आहे ते रेफर करतात, वेगवेगळे बुक्स ते रेफर करत असतात. परंतु आयोग हे तुम्हाला ह्या बुक्सच्या एक पाऊल नेहमी पुढे असते. म्हणजे विद्यार्थी म्हणतात ना, सर आम्ही सगळं अभ्यासून गेलो परंतु आम्ही अभ्यासलेल्या पैकी काहीच आलं नाही, तर ते तो जो फॅक्टर आहे तो आहे 11वी 12वी. सो आयोगाची प्रश्न विचारण्याची लेवल ही वाढलेली आहे. स्पेशली 11वीच्या पुस्तकामधून जे आहे प्रश्न विचारण्याचं प्रमाण आयोगाचं हे तुलनेनं तुम्हाला जास्त असल्याचं आपल्याला दिसते आहे. सो मग 11वीचं जे बुक आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे तुम्ही जर हे लेक्चर व्यवस्थित, 1-2 लेक्चर जे आहे आपले पेशीवरचे ते जर व्यवस्थित केले तर तुमचे 2 ते 3 टॉपिक जे आहे 11वीच्या बुक्समधले ते तुमचे ऑटोमॅटिक कव्हर होतील. म्हणजे तुमचे प्रश्न त्या ठिकाणी चुकणार नाही. चला तर मग वळूया आपण पेशीकडं. नेमकं पेशी म्हणजे काय? पहा, ज्याप्रमाणे आपले जे वेगवेगळे कन्स्ट्रक्शन्स असतात किंवा वेगवेगळ्या बिल्डिंग्स असतात त्या कशापासून तयार झालेल्या असतात? विटांपासून तयार झालेल्या असतात. त्याचप्रमाणे मानवी शरीर कशापासून तयार झालंय? मानवी शरीर किंवा सजीव हे कशापासून निर्माण झालेले आहे? पेशी. म्हणजे पेशीला आपल्याला काय म्हणता येईल? बुकिश नॉलेज. म्हणजे बुकिश नॉलेज मध्ये की शरीराचा किंवा सजीवांचा हा काय आहे? पायाभूत, पायाभूत प्लस संरचनात्मक कशामुळे आपल्या शरीराची रचना ही कशापासून झालेली आहे मित्रांनो? पेशीपासून. आपण इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये पाहू, त्याला आपण काय म्हणू? फंडामेंटल. त्याला काय म्हणता येईल आपल्याला? फंडामेंटल. आणि याला काय म्हणता येईल आपल्याला? फंक्शनल. सो बॉडीचं काय फंडामेंटल आणि फंक्शनल युनिट काय? आपलं पेशी आहे. येते लक्षामध्ये? जशी बिल्डिंग विटांपासून तयार झालेली आहे तशी बॉडी ही पेशींपासून तयार झाली आहे. कशी? म्हणजे आपण बेसिक पासून लर्न करायला सुरुवात करू तर टॉप लेवल पर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊ. सो बेसिक आपण सध्या लर्न करतोय. सो म्हणजे जे विद्यार्थी आहे स्पेशली आर्ट बॅकग्राऊंडचे आहे त्यांना तर बिलकुल अडचण येणार नाही, फक्त अंडरस्टँड करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सो पुढे जाऊया आपण. आता सर्वात बेसिक असते तुमचं पेशी. शरीर जे ज्याच्यापासून बनलेलं आहे, सो पेशीपासून ऊती तयार होतात. इंग्लिशमध्ये ऊतींना टिश्यू म्हणतात, याला सेल म्हणतात. ऊतींपासून काय तयार होताना दिसतात तुम्हाला? ऑर्गन्स, म्हणजे आपण ज्याला म्हणू अवयव. अवयवापासून अवयव संस्था तयार होते आणि अवयव संस्थेपासून शरीर किंवा आपण त्याला म्हणू शकतो ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी तयार होताना दिसते. म्हणजे एक्झाम्पल जर द्यायचं झालं, सो सर्वात बेसिकली पेशी, म्हणजे माझा हात पेशीपासून तयार झालाय. खूप साऱ्या पेशी एकत्र येऊन हातामधल्या ऊती तयार झाल्या.
ह्या उती एकत्र येऊन माझा पूर्ण हात तयार झालेला आहे. हातांची अशी मिळून पायांची मिळून एक ऑर्गन सिस्टीम आहे आणि त्यापासून पूर्ण माझं काय तयार झालेलं आहे शरीर. सो हे अशा प्रकारे म्हणून बेसिक हा काय आहे आपला बेसिक आणि फंडामेंटल किंवा फंडामेंटल आणि फंक्शनल युनिट आहे बॉडीचं. सो पेशी आता हे झालं बुकिश नॉलेज. अंडरस्टँडिंग आणखी डीप करण्यासाठी किंवा जे 11वीच्या पहिल्याच चॅप्टरमध्ये जो भाग दिलेला आहे आपण तो आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी बघा मी जेव्हा 8वीला होतो तेव्हा आम्हाला एक 8वीला शिकवण्यासाठी एक सर होते त्यांचं नाव होतं अवसर मोल सर. त्यांनी एकदा क्लासमध्ये पहिलाच प्रश्न विचारला होता 8वीला आम्हाला की सजीव आणि निर्जीवांमध्ये काय फरक असतंय म्हणजे सजीव आणि निर्जीव एकमेकांपासून कसे डिवाइड होतात. तर वेगवेगळ्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं की सजीव सर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. काहींचं असं म्हणणं होतं की सजीव हे प्रजनन करू शकतात त्यांना चेतना क्षमता असते. काहींचं म्हणणं होतं की नाही सजीवांची वाढ होत असते निर्जीवांची ती होत नाही. मग सर देखील त्या ठिकाणी खुश झाले की नाही गड्या विद्यार्थ्यांना नॉलेज चांगलं आहे. परंतु हे सगळं म्हणजे तुमच्या तुम्ही जे सध्या लेक्चर ऐकताय मॅक्झिमम लोकांना सजीव आणि निर्जीवांमधला हाच डिफरन्स माहीत असेल. सर हाच तर डिफरन्स आहे पण असं नाही आहे मित्रांनो. एक स्टेप पुढे जातो म्हटलं 11वी लेवलला जातो म्हटलं तर एवढं सफिशियंट नाही आहे. सो जर तुम्ही तसा विचार केला की नाही सजीवच फक्त प्रजनन करतात असं नाही आहे. जे लोक स्टराईल असतात किंवा तृतीयपंथी असतात ते प्रजनन करू शकत नाही मग काय ते निर्जीव झाले का. वनस्पती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही मग त्या निर्जीव झाल्या का. रोबोट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो मग तो काय सजीव झाला का. हिमालयाची उंची दरवर्षी वाढते आहे मग हिमालयाचं वजन आणि उंची वाढते आहे म्हणून मग काय तो सजीव झाला का. नाही म्हणजे कुठंतरी सजीव आणि निर्जीवांना बायफर्केट करण्यासाठी हे एवढे जेवढे मी तुम्हाला फरक सांगितले ते तुम्हाला कमी पडताना दिसतात. मग असा कोणता फरक आहे एकमेव जो सजीव आणि निर्जीवांना वेगळा करतो तो आहे पेशी. ज्यांच्याकडे पेशी तो सजीव आणि ज्यांच्याकडे पेशी नाही तो निर्जीव. सिंपल फंडा आहे. मला सांगा रोबोट हा मानवासारखाच आहे विचार करतो सगळं 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 आहे म्हणजे आजकालच्या रोबोटमध्ये पण तो सजीव नाही आहे तो निर्जीव आहे. कशामुळं कारण त्याच्याकडे सर्व काही आहे परंतु त्याच्याकडे पेशी आहे का मित्रांनो नाही. म्हणून ज्यांच्याकडे पेशी ते काय झाले सजीव आणि ज्यांच्याकडे पेशी नाही ते काय झाले निर्जीव. सिंपल फरक आहे. मला असं वाटतंय तुम्हाला आता पेशी ही जी कन्सेप्ट आहे ती व्यवस्थितपणे लक्षात आली असेल. सो आपण आता डिस्कस करूया म्हणजे एक्झामच्या दृष्टीने आपल्याला लर्न करायचं आहे म्हणून की आता ह्या पेशीचा शोध लागला कसा म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचं कॉन्ट्रीब्युशन आहे जे एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला विचारतात त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा. सो आपण इपिडिसकडे वळूया. हे माझं एक शॉर्ट इंट्रोडक्शन आहे. हे मी तुम्हाला आता सांगितलं की कशा प्रकारे पेशी असतात तर ज्याप्रमाणे विटांपासून तुमचं त्या ठिकाणी पूर्ण बिल्डिंग तयार झालेली असते त्याचप्रमाणे तुमच्या सजीवांचं शरीर जे आहे ते पेशीपासून मूलभूत घटक आहे संरचनात्मक घटक आहे. सजीवांना सजीवत्व कशामुळे प्राप्त होते तर पेशीमुळे प्राप्त होताना तुम्हाला दिसते आहे. हे पण मी तुम्हाला सांगितलं की सेल त्यापासून टिश्यू त्यानंतर ऑर्गन ऑर्गन सिस्टीम आणि ऑर्गॅनिझम हे देखील आपण लर्न केलं. चला मग आता आपण लर्न करायला सुरुवात करू. अतिशय महत्वाचं नाव याच्यावर मागच्या वर्षी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न आपण म्हणजे तो प्रश्न असा होता की सर्वात पहिल्यांदा सूक्ष्मदर्शीचा शोध त्या ठिकाणी कोणी लावलेला आहे. सो त्या व्यक्तीचं नाव आहे झकॅरियस जॉन्सन. हे लक्षात ठेवा तुम्ही झकॅरियस जॉन्सनवर आयोगाने क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे तुम्हाला परत विचारू शकता की त्याची सूक्ष्मदर्शी आहे मी इथं दाखवलेलं आहे तुम्हाला. सो सूक्ष्मदर्शी त्या ठिकाणी त्यांनी शोधून काढलेली आहे. बघा त्या कालखंडामध्ये तिथला जो किंग चार्ल्स होता त्यांनी त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात हे जे सायंटिफिक इन्व्हेन्शन्स असतात त्यासाठी प्रोत्साहन दिलं. हे प्रोत्साहन मिळाल्यामुळं तिथले जे युवक होते म्हणजे ज्यावेळेस त्यांनी सूक्ष्मदर्शीचा शोध लावला हा एक 25-26 वर्षाचा युवक होता. मग हे युवक का पुढे यायला लागले. आता तुम्ही ह्या सगळ्या सायंटिस्टचे जेव्हा नावं पाहाल सगळे युरोपियन दिसतात तुम्हाला. तुम्ही म्हणाल भारतात असे का शोध लागले नाही कारण आपल्या इथले राजे त्यावेळेस रोमॅन्टिसिझम ज्याला म्हणतो त्याने प्रभावित होते. म्हणजे तुम्ही पहा ना आता 1608 इथं कालखंड मेन्शन केलेला आहे आपण. 1608 भारतामध्ये कोण होता जहांगीर. रोमॅन्टिसिझम तुम्हाला माहित असेल सलीम आणि अनारकली. सो लव्ह स्टोरी फेमस आहे आपल्या इथली. त्याच्यानंतर जोधा अकबर ज्याला म्हणतो आपण सो ती लव्ह स्टोरी फेमस आहे. त्याच्यानंतर शहाजान आणि मुमताज महलची लव्ह स्टोरी फेमस आहे. दरबारात नवरत्न असायचे नवरत्नांमध्ये तानसेन दिसतो गाणं चांगलं म्हणायचं. तोडरमल दिसतो रेव्हेन्यू सिस्टीम मध्ये एक्सपर्ट आहे. राजा मानसिंग दिसतोय तुम्हाला. त्यानंतर बिशमदास वगैरे नाव ऐकले असतील तुम्ही. हे सगळे जे लोक तुम्हाला या ठिकाणी जे दिसतायत उस्ताद मनसूर ज्याने डोडोचं चित्र काढलं होतं त्याच्या दरबारात होते ते जहांगीराच्या हे आपल्या इकडचे राजे जे आहेत. सो ह्या गोष्टीला प्रोत्साहन द्यायचे आर्ट आर्किटेक्चर
कला ज्याला म्हणतो आणि तिथले जे लोक आहेत ते सायन्सला त्या कालखंडात प्राधान्य देतात देताना दिसतात. त्यामुळे तिथं सायंटिफिझम डेव्हलप झाला म्हणून तिथले लोक त्या कालखंडामध्ये असे वेगवेगळे इन्व्हेन्शन करायला लागले आणि जसे जसे हे एक एक शोध लागायला लागले तिथून पुढच्या कालखंडामध्ये हे शोधामुळे प्रोत्साहित होऊन एकावर एक सायन्सचे हे लोक काय करत गेलेले आहे, बिल्डिंग्स रचत गेलेले आहे. मग सुरुवात कोण करताना दिसते तुम्हाला मायक्रोस्कोपचा शोध लावून? सो झकॅरियस जॉन्सन. आता या मायक्रोस्कोपचा नंतरच्या कालखंडात फार उपयोग झालेला आहे, सो ते देखील आपण डिस्कस करू. पहा, यानंतर सर्वात महत्वाचं ज्याच्यावर आयोग सतत क्वेश्चन विचारते तो म्हणजे आपला रॉबर्ट हुक. सो रॉबर्ट हुकने सर्वात पहिल्यांदा त्या ठिकाणी पेशी शोधून काढल्या. ऑलरेडी मायक्रोस्कोपचा शोध लागलेला आहे. तिथून 40-50 वर्षानंतर या व्यक्तीनं काय केलेलं आहे, आय थिंक 1665 मध्ये, हा इथं मेन्शन पण केलेलं आहे मी, 1665 मध्ये त्यांनी त्या कालखंडामध्ये काय केलेलं आहे, पेशीचा शोध लावलेला आहे. आता पेशीचा शोध कसा लावला? तर हा बसलेला होता, याच्याजवळ मायक्रोस्कोप होता, झकॅरियस जॉन्सनने शोधून काढलेला. मग त्याला काय दिसलं की तुम्हाला बॉटल त्या कालखंडात ज्या काचेच्या असायच्या त्याला असे बूच लावलेले असायचे, आता देखील पाहायला मिळतात. ते गोला वगैरे विकायला येतात ना आणि नंतर ते वरून तुम्हाला जे टाकतात त्याच्यावर कलर वगैरे, सो त्याचं बूच देखील तुम्हाला त्या ठिकाणी लाकडाचं बनलेलं दिसते. सो त्यानं ते बूच घेतलं, ते कापलं आणि उगच बसल्या बसल्या काय करून पाहिलं, त्या मायक्रोस्कोपच्या खाली घालून पाहिलं. पातळ काप घेतलं त्यांनी, मायक्रोस्कोपच्या घाली घातला, तर त्याला अशी संरचना आढळून आली. म्हणजे तसं जर पाहिलं हे तर तुम्हाला कशासारखं दिसते, मधमाशांच्या पोळ्यांप्रमाणे. सूक्ष्मदर्शीने निरीक्षण केलं तर मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे त्याला काय दिसून आली, संरचना. आणि त्याचं एक बुक होतं, ते बुक पण लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचं आहे. बुकचं नाव आहे मायक्रोग्राफिया. सो जे 1665 मध्ये त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आहे ना सेल नावाची कन्सेप्ट मांडली. आता ह्या सगळ्या गोष्टींना त्याला हे जे आढळून आलं, याला सेलच का म्हटलंय मी, तर आपल्याला जरी मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे दिसत असलं तर पहिल्यांदा त्याला ते असं वाटलं की कारागृहाच्या रचना त्या कालखंडात कशा असायच्या. मग कारागृहाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सेल म्हणतात. आपल्याकडे जेल म्हणतात, अंडा सेल ऐकलं असेल तुम्ही कन्सेप्ट. म्हणून मग त्यांना नाव दिलं याला सेल. मला सेल प्रमाणे दिसलं म्हणून याला नाव काय देताना दिसतोय तो सेल. सो अशा प्रकारे काय झालेला आहे, रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावताना दिसतोय तुम्हाला, पेशीचा शोध लावताना दिसतोय. सो पुढे जाऊया आपण. आणखी एक आहे बरं का, मी तुम्हाला इथं डिफरन्स क्लिअर करून देतो, म्हणजे तुम्ही परीक्षेत चुकले नाही पाहिजे. एक रॉबर्ट हुक आहे आणि एक रॉबर्ट ब्राऊन आहे. तर रॉबर्ट ब्राऊनने काय केलं होतं, केंद्रकाचा शोध लावलेला आहे. पेशी असते, नंतर पाहू आपण पेशींचं स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये जसा आपला मानवाचा मेंदू असतो त्याप्रमाणे पेशीचं काय असते, केंद्र असते, जिथून पेशीचा सगळा कारभार चालतो, त्याला न्यूक्लियस म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याचा शोध लावलेला आहे. सो मग हे ब्राऊन आणि हुक मधला तुम्ही काय केला पाहिजे, फरक लक्षात ठेवला पाहिजे या दोघांमध्ये काय आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. ब्राऊन देखील पाहू आपण थोड्या वेळाने. सो हे तुमच्या लक्षात आलं असेल, आय होप सो. सोपं सोपं आहे सगळं. त्यानंतर अँटोनी वॅन लुएनहॉक, याला फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी देखील त्या ठिकाणी म्हणतात. सो अँटोनी वॅन लुएनहॉकने त्या कालखंडामध्ये काय केलेलं आहे, जिवंत पेशींचा, कारण आता पाहिलं होतं आपण जो बुचाचा काप होता तो डेड होता, सो याने काय केलेलं आहे, जिवंत पेशींचा त्या कालखंडात त्याच्यावर रिसर्च केलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी शोध लावलेला आहे. पुढे जाऊया आपण. रॉबर्ट ब्राऊन बद्दल आताच बोललो. आणखी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की म्हणजे जॉन पर्किन्स फार महत्वाचं व्यक्तिमत्व आहे, याचं कर्तृत्व खूप मोठं आहे बरं का मित्रांनो. जॉन पर्किन्स ते कसं आपण डिस्कस करूया. पहा, जॉन पर्किन्स जे आहे यानं काय केलेलं आहे, रॉबर्ट ब्राऊन बद्दल ऑलरेडी बोललेलो आहे, त्यांनी केंद्रकाचा शोध लावलाय. त्याला पेशीमध्ये केंद्रकाच्या आजूबाजूला काही लिक्विड आढळून आलं, त्या लिक्विडला त्यांना नाव काय दिलं, प्रद्रव्य, किंवा त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आपण, प्रोटोप्लास्ट त्याला म्हणायचं. पर्किन्स हा फार महत्वाचा आहे का तुम्हाला सांगतो. बघा, आयोगाचा हा पॅटर्न आहे. आता मागच्याच वर्षी आयोगाने कुपर सेल्स विचारल्या होत्या, तसं तुम्हाला आणखी एक विचारू शकतात ते की पर्किन्सचे सेल्स, म्हणजे हे मी तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज देतोय माझ्याकडून. सो पर्किन्सचे सेल्स कुठं आढळून येतात, तर लक्षात ठेवा मानवाच्या मेंदूमध्ये हिड ब्रेन, म्हणजे मानवाच्या मेंदूचे तीन भाग पडतात. एक असतो तुमचा फ्रंट, त्याच्यानंतर मिड असतो आणि मागच्या साईडला जो त्याला हिंड बाजू म्हणतात, हिंड ब्रेन ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये तीन पार्ट पडतात. त्यापैकी जो सेरेबेलम नावाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पर्किन्सचे फायबर, जसं कुपर सेल कुठं असतात असं विचारलं, ते एकृतात असतात. त्या सेल्सचं काम काय आहे, तर प्युरिफाय करायचं, किंवा त्याला फॅगोसायटोसिस म्हणतात. म्हणजे जर पॉयझनस कंटेंट तुमच्या बॉडीमध्ये गेला एखादा, तर त्याच्या विरुद्ध लढण्याचं काम कुफर सेल करत असतात, ज्याच्यावर मागच्या वर्षी आयोगाने क्वेश्चन विचारला. तसं तुम्हाला आयोग पर्किन्सच्या सेल बद्दल देखील विचारू शकतात, ह्या महत्वाच्या आहेत. आजकाल युवकांमध्ये पहा, दारू पिण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. ह्या दारू पिण्यामुळे ह्या पर्किन्सच्या सेल हार्म होताना तुम्हाला दिसतात.
आणि ह्या जर हार्म झालं तर तुमच्या बॉडीचं बॅलन्स बिघडून जाते, ज्याला ॲनाशिया म्हणतात, ते तुमच्या बॉडीचं पूर्ण काय होऊन जाते, डिसबॅलन्स त्या ठिकाणी होताना दिसते. दारू म्हणजे सुरुवातीला त्याच्यामधून लोकांना प्लेजर मिळतंय, म्हणजे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूरो ट्रान्समीटर ज्याला म्हणतो त्याचं सिक्रेशन व्हायला सुरुवात होते आणि ते त्याला आपण डोपॅमाइन म्हणतो, त्याच्यामुळे ते सुरुवातीला मस्त वाटते, पण नंतरच्या कालखंडामध्ये ते काय हार्म करायला सुरुवात करते, अल्कोहोल तुमचं सेरेबेलम मधलं, सेरेबेलम म्हणजे पाहिलं ना, दारू पिल्यानंतर लोक स्वतःचं बॅलन्स गमावून बसतात, ते कशामुळं सेरेबेलम वरचा ताबा सुटतो. सेरेबेलमचं कामच आहे तुमच्या बॉडीला काय करायचं, बॅलन्स करायचं. सो तो फॅक्टर तिथे येताना दिसतो. येते लक्षामध्ये, काही काही लोक काय करतात की तुम्ही पाहिलं असेल महिला वर्गांमध्ये प्रमाण जास्त, एकदाच हुंडा भिजून ठेवतात आणि 2-3 दिवस पोळ्या बनवतात त्याच्या फ्रीजमध्ये ठेवून, ते देखील घातक आहे. त्याच्यामुळे काय होते, हुंड्यामध्ये ग्लुटेनचं प्रमाण वाढते आणि ग्लुटेनचं प्रमाण जर वाढलं ते देखील पर्किंजे फायबरला काय करते, हार्म करते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी, मी दारू पित नाही सर, माझी पर्किंजे फायबर सॉरी पर्किंजे सेल्स बिलकुल हार्म होऊ शकत नाही असं नाही आहे, ह्या गोष्टीचा देखील त्याच्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे ह्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. सायन्स आपल्यासाठीच आहे, फक्त तुम्हाला तुमच्या जीवनाला लागू करता आलं पाहिजे. आता हे झालं पर्किंजे सेलबद्दल, बरोबर. तर तुम्हाला आता मला कन्वे करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये खाली, तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला लिहून कळवायचं आहे की पर्किंजे फायबर कोणत्या अवयवात असतो. फार सोपा क्वेश्चन आहे, पर्किंजे फायबर कुठे आढळून येतो हे मी क्लासमध्ये देखील शिकवलेलं आहे, तुम्ही मला लिहून कळवा. आपण पुढे जाऊया. आता शिल्डेन, ऍक्च्युली इट्स नॉट अ शिल्डेन, इट्स फ्लेडेन. शिल्डेन म्हटलेलं आहे आणि श्वान यांनी पेशींची थेरी सर्वात पहिल्यांदा प्रपोज केल्याचं तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय. त्यांनी काय प्रपोज केलेलं आहे की जे मी तुम्हाला म्हटलं होतं, पेशी सजीवांचं रचनात्मक आणि कार्यात्मक काय आहे, घटक आहे, ते सर्वात पहिल्यांदा कोणी सांगितलेलं आहे, शिल्डेन आणि श्वानने सांगितलेलं आहे. त्यानंतर ह्यांनी मिळून पेशी विषयक सिद्धांत मांडला. त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं, वनस्पती असू द्या किंवा प्राणी असू द्या कोणी असू द्या, हे सर्व कशापासून बनलेले आहे, सर्व सजीव हे पेशींपासून बनलेले आहे, हे देखील त्या ठिकाणी कोणी प्रपोज केलेलं आहे, शिल्डेन आणि श्वानने. सो हे दोन नावं लक्षात ठेवा, एनसीईआरटी मध्ये आलेले आहे आणि अतिशय महत्वपूर्ण शब्द जो एनसीईआरटी मध्ये आलेला आहे, पण त्यावर आयोगाने आतापर्यंत क्वेश्चन विचारला नाही आणि मला असं वाटतं इथून पुढे त्यावर क्वेश्चन विचारू शकतो. ओमनिस सेलुला, हे सेलुला शब्द लक्षात घ्या, जर्मन वर्ड आहे, जर्मन सायंटिस्ट आहे तो. ओमनिस सेलुला आहे सेलुला, हा शब्द लक्षात घ्या, म्हणजे सेल पासून सेलची निर्मिती होते, सेल आर्टिफिशियली निर्माण करता येत नाही, सेल पासूनच सेलची निर्मिती होते. ओमनिस सेलुला आहे सेलुला कोण म्हटलेलं आहे त्या कालखंडात, रॉबर्ट विरशॉफ, अतिशय महत्वपूर्ण पर्सनॅलिटी जर्मनीचा त्या कालखंडामध्ये, म्हणजे हा त्या कालखंडात पॉलिटिकल थिंकर पण राहिलेला आहे, त्यानंतर तिथला फ्रीडम फायटर म्हणू शकतो आपण. तुम्ही बिस्मार्क नाव ऐकलं असेल, पूर्ण जर्मनीमध्ये बिस्मार्कला चॅलेंज देणारा हाच एक व्यक्तिमत्व होता, रॉबर्ट विरशॉफ. म्हणजे बिस्मार्कने असंही म्हटलं होतं, हा एक तर हा जिवंत आहे किंवा मी जिवंत आहे, याला फादर ऑफ पॅथॉलॉजी देखील म्हणतात, बरं का मित्रांनो. मी इथं काही मेन्शन केलेलं नाही आहे ते, पण मी एक्स्ट्रा माहिती तुम्हाला देतो. हा माणूस फार महत्वाचा आहे, हे जे लुकेमिया वगैरे आजार माहीत असतील तुम्हाला, त्याला रक्ताचा कॅन्सर म्हणतो, ज्या WBCचं प्रमाण वाढते, ॲनिमियामध्ये कमी होते, ॲनिमियामध्ये RBCचं प्रमाण कमी होते, जे महिलांमध्ये नॉर्मली आपल्याला पाहायला 70% महिलांना ॲनिमिया असतो मेन्स्ट्रुअल सायकलमुळे. ॲनिमिया वेगळा, ल्युकेमिया म्हणजे काय, रक्ताचा कॅन्सर, ज्याच्यामध्ये तुमचं काय होताना दिसतंय त्या ठिकाणी WBCचं प्रमाण वाढताना दिसते आहे. आणि जर WBCचं प्रमाण कमी झालं त्याला ल्युकोपेनिया म्हणतात. मग हे जे रक्ताशी रिलेटेड सर्व आजार आहे ना मित्रांनो, ह्या माणसाने शोधून काढलेले आहेत. सो रोडॉल्फ विरशॉफ, जरी याचं नाव एकदाच आलं NCERT मध्ये, माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी देखील ही पर्सनॅलिटी काय असली पाहिजे, अतिशय महत्वाची असली पाहिजे. सो आपण पुढे जाऊया. खूप छान आहे सायन्स, जर तुम्ही बेसिक पासून लर्न करतो म्हटलं तर, आणि जसजसं आपण याच्यामध्ये प्रॅक्टिकॅलिटी टाकत जाऊ तसं तसं तुमचा इंटरेस्ट याच्यामध्ये आणखी वाढत जाईल. आता आपल्याला पेशीचा अभ्यास करायचा आहे. पेशी, आपण पेशीचा अभ्यास करण्यासाठी पेशीला 4 भागांमध्ये आपण त्याला डिवाइड करतो. सर्वात पहिला भाग त्या ठिकाणी आहे ज्याच्यामध्ये आपण पेशी भित्तिका म्हणतो. पेशी भित्तिका म्हणजे काय मित्रांनो, पेशीच्या बाहेर भिंत असते. हे बघा, ही पेशीच्या बाहेरची ही जी भिंत आहे याला काय म्हणतो आपण, पेशी भित्तिका म्हणतो. ऍक्च्युली ॲनिमल सेल मध्ये ती नसते, सॉरी मी चुकून ॲनिमल सेल मध्ये दाखवलेली, आपण त्याला कट करून टाकू. प्लांट सेल मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ती दिसते, ही जी आहे बाहेरचं कवरिंग, याला काय म्हणायचं, पेशी भित्तिका. पेशी भित्तिकेच्या आतमध्ये मेम्ब्रेन असते. आता प्राण्यांमध्ये डायरेक्टच मेम्ब्रेन असते, आपण इथं मेम्ब्रेन म्हणून,
याला काय म्हणू सेल वॉल म्हणू वॉल डब्ल्यू याला मेम्ब्रेन म्हणायचं प्राण्यांमध्ये असते का ती नाही सो याला सेल वॉल त्याच्याबद्दल माहिती पाहू थोड्या वेळात आपण सेल वॉल त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन जे म्हटलं आता आपण मेम्ब्रेन प्लाझ्मा मेम्ब्रेन मराठीमध्ये त्याला प्रद्रव्य पटल असं त्या ठिकाणी म्हणतात त्यानंतर पेशीद्रव्य सायटोप्लाझम थोड्या वेळापूर्वीच पाहिलेले आपण सायटोप्लाझम त्या कालखंडामध्ये सायटोप्लाझम परकिंजे यांनी सर्वात पहिला सायटोप्लाझम सायटोप्लाझम काय असते मित्रांनो पेशीच्या आतमध्ये जे लिक्विड आहे पेशीच्या आतमध्ये जे लिक्विड आहे त्याला काय म्हणायचं सायटोप्लाझम आणि पेशीच्या आतमध्ये जसे तुम्हाला वेगवेगळे अवयव असतात ना तसं तुमच्या पेशीमध्ये हे काय असते तुमचं वेगवेगळे अंगक असतात येतं लक्षात अंगकांबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बोलणार आहोत त्या तीन गोष्टींबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत त्यापासून तुमची पेशी तयार झालेली आहे मी पेशीबद्दल आणखी तुम्हाला बोलतो म्हणजे आणखी पिक्चर तुमचं काय होईल क्लिअर होईल कसं पहा आपण ग्रीन बोर्डकडे जाऊया पहा आता पेशी काय नेमकं काय वर्क करत असतात मी म्हटलं रचनात्मक घटक आहे तुमच्या शरीराच्या जेवढ्या हालचाली होतात त्या पेशीमुळे होतात मी आज तुमच्याशी बोलू शकतोय का माझ्या पेशी हालचाल करतायत तोंडातल्या पेशी मेंदूमधल्या पेशी माझे हातामधल्या पेशी माझ्या पायामधल्या पेशी या वर्क करतायत सध्या मग कार्यात्मक एकक म्हणतो ना आपण त्याला सो त्या वर्क करतायत म्हणून मी वर्क करू शकतोय मी पेशीपासून बनलेलो आहे तर ते कसं ते सांगतो तुम्हाला म्हणजे आणखी पिक्चर क्लिअर होईल बघा आपण जेवण जेवतो जेवण जेवल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुमची सिस्टीम जी आहे ती डायजेस्टिव्ह सिस्टीम तुम्हाला त्या ठिकाणी काम करते पूर्ण शरीराचं मी तुम्हाला सांगतो पचनात्मक संस्था ज्याला म्हणतो डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे तोंडापासून ती सुरू होते डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे लाळ वगैरे वगैरे त्यामध्ये मिक्स होते जेवण माझं इथं तोंडापासूनच पचायला सुरू डायजेस्टिव्ह म्हणजे काय डायजेशन म्हणजे काय घटकांना बारीक बारीक लहान 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 करत नाही तोंडापासून सुरू होते घास आपण चावतो लहान करतो त्याला मग तो जातो स्टमकमध्ये म्हणजे पोटामध्ये जठर ज्याला म्हणतात टेक्निकल वर्ड स्टमकमध्ये गेलेला आहे स्टमकमध्ये काय होते वेगवेगळे ऍसिड त्याच्यात मिक्स होतात त्याला आणखी बारीक करतात घुसळतात त्याला 4 ते 5 तास अन्न हे आपल्या पोटामध्ये घुसळल्या जातं मग ते जाते लहान आतड्याकडं लहान आतडे त्याला आणखी बारीक बनवते मग लहान आतड्यामध्ये तिथं लहान आतडं जे आहेत ते रक्त जे आहे आपलं ब्लड ज्याला आपण सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतो ज्याला पंप करते हृदय तुमचं आणि तुमच्या पूर्ण शरीरात काय पसरलेले आहेत रक्ताच्या वेगवेगळ्या कोशिका पसरलेल्या आहेत मग हे जे खाल्लेलं आपण पदार्थ आहे त्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट असतात ग्लुकोज असतात व्हिटॅमिन्स असतात प्रोटीन्स असतात मेद असतात हे सगळे घटक कोण उचलते ब्लड आणि ते कोणाला नेऊन देते पेशीला मग पेशी हे सगळे घटक घेते त्याला आणखी तोडते आणि त्याच्यातून काय रिलीज करते ऊर्जा ज्या ऊर्जेचा वापर मी सध्या तुमच्या समोर करतोय तुम्ही जर पळत असाल तर पायातल्या पेशी त्या ठिकाणी काय करते ऊर्जा निर्मिती कधी कधी पायाला पेटके येतात ना सो ऊर्जा निर्मितीमध्ये अडथळा आला तुम्ही खूप जोरात पडता ऑक्सिजन कमी पडायला लागला की तुमच्या त्या ठिकाणी ती जी रिॲक्शन आहे ऊर्जा निर्मितीची त्याच्यामध्ये तुम्हाला लॅक्टिक ॲसिड त्या ठिकाणी तयार होताना दिसते आणि पायाला तुमच्या काय होतात पेटके येतात येतं लक्षात सो मेंदूमधल्या सेल सतत ॲक्टिव्ह असतात आपल्या येतं लक्षात सो याच्या या सर्व गोष्टींमध्ये बेसिक कंपोनंट काय आहे पेशी आपण खातो आपली ही सगळी जी शरीराची पूर्ण सिस्टीम जी आहे ती कोणाला फॅसिलिटेट करताना दिसते पेशींना आणि पेशीमध्ये ऊर्जा कुठे निर्माण केल्या जाते कशी निर्माण केल्या जाते मग घाण कशी बाहेर काढल्या जाते मग तिथं आपली एक्सक्रेटरी सिस्टीम उत्सर्जन संस्था कशी काय वर्क होते हे सर्व आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक सर्व डिस्कस करणार आहोत सो आपण पहिल्यांदा आता याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा ज्याच्याबद्दल मी तुम्हाला बोललो होतो ते म्हणजे सेल वॉल बद्दल डिस्कस करूया याच्यावर आयोग प्रश्न विचारेल लक्षात ठेवा मी आता सचिन भस्के सरांचं पुस्तक पाहत होतो त्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की सेल वॉल जी आहे ती फक्त आणि फक्त वनस्पतीमध्ये असते पण ही चुकीच आहे सेल वॉल म्हणजे काय पेशी भित्ती का पेशीच्या बाहेर एक काय आहे भिंत आहे पेशीच्या बाहेर एक भिंत आहे ती भिंत म्हणजे पेशी भित्ती का तर गोष्ट अशी आहे की मोस्ट ऑफ द बुक मध्ये देखील लिहिले की ओनली वनस्पती फक्त वनस्पतींनाच पेशी भित्तिका असते चूक आहे फक्त वनस्पतींना पेशी भित्तिका नाही आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा फंगी कवक किंगड मोनेरा म्हणजे आपण त्याला म्हणू बॅक्टेरिया जीवाणू शैवाल सर्वांना पेशी भित्तिका असतात फक्त त्या वेगवेगळ्या कंपोनंट पासून तयार झाल्या असतात नसतात कोणाला तर लक्षात ठेवा प्राण्यांना पेशी भित्तिका नसते म्हणून असं म्हणायला पाहिजे आपण प्राणी सोडून इतर सजीव सृष्टीमध्ये तुम्हाला पेशी भित्तिका आहे प्राण्यांमध्ये पेशी भित्तिका नाही आहे
फक्त वनस्पतीमध्ये नाही. आता वनस्पतीची पेशी भित्ती काय, ती सेल्युलोज पासून तयार झालेली असते. मी इथं मेन्शन केलेलं आहे ते सेल्युलोज पासून तयार झालेली असते. त्याच्यानंतर तुम्ही जर जीवाणूमध्ये गेले गेले हे जे स्ट्रक्चर आहे बाहेरचं हे कशापासून तयार झालंय याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारला. सो नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला आता त्यांनी ह्याच्यावर विचारला कवकांचं कशापासून तयार झालंय, तर कायटिन पासून तयार झालंय. कायटिन म्हणजे त्याची स्पेलिंग चिटिन आहे. भरपूर ठिकाणी त्याचा वापर होतो, नंतर बोलू आपण पुढे जेव्हा जाऊ त्याच्याबद्दल. सो तुम्हाला या ठिकाणी कवकाची सॉरी कवकाची जी सेल वॉल आहे ती कशापासून तयार झाली, चिटिन. बॅक्टेरिया जे आहेत जीवाणू जे आहेत त्यांची कशापासून तयार झाली, तर पेप्टिडोग्लायकॅनपासून. आता पेप्टिडोग्लायकॅनला म्युरेन देखील म्हणतात. म्युरेन म्हणजे परीक्षेमध्ये डायरेक्ट तुम्हाला पेप्टिडोग्लायकॅन ऐवजी म्युरेन येऊ शकते. सो तुम्ही म्युरेन पण ऍसिड किंवा म्युमेरिक ऍसिड पण त्याला म्हणतात. सो याच्यापासून तुम्हाला जीवाणूंची काय बनताना दिसते आहे, ही सेल वॉल. म्हणजे कवकांना जीवाणूंना शैवाल वर्गाला वनस्पतीला तुम्हाला काय असताना दिसते आहे, त्या ठिकाणी सेल वॉल असताना दिसते. नाही कोणाला तर ती प्राण्यांना नाही. मग सेल वॉलचं काम काय आहे, तर पेशींना मजबूती देणे. वनस्पतीच्या पेशी एवढ्या मजबूत का असतात, दणकट का असतात, तर ते जे मजबूती प्रोव्हाइड करण्याचं काम आहे त्या ठिकाणी ते कोण करत असते, तुम्हाला सेल वॉल करत असते. दुसरी महत्वाची गोष्ट, सेल वॉल ह्या अजैविक असतात. जसं आपल्या शरीरामध्ये आपले जे केस आहेत ते निर्जीव आहेत बरं का मित्रांनो, त्यानंतर आपले नख हे देखील निर्जीव आहे त्या ठिकाणी. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरातल्या जशा निर्जीव आहे तसंच वनस्पतींमध्ये हे जे आहे बाहेरचं कवच हे काय असताना दिसतंय, तुम्हाला निर्जीव असताना दिसतंय, अजैविक त्या ठिकाणी असताना दिसतंय. आणि पेशींना जो आकार आहे या कवका जीवाणू असू द्या वनस्पती हा कशामुळे मिळालेला आहे, त्यांच्या सेलवांमुळे. सो पेशी भित्तिका कोणाकोणाला आहे लक्षात आलं तुमच्या. त्यानंतर आकार कशामुळे मिळते, मजबूती कशामुळे मिळते, तर पेशी भित्तिकेमुळे मिळते. आणखी एक महत्वाची गोष्ट, ती अजैविक असते आणि मुक्त परागम्य असते. बघा इथं कुठेतरी मेन्शन, हां. सो मुक्त परागम्य असते. मुक्त परागम्य म्हणजे काय, कुठलीही गोष्ट ती आतमध्ये येऊ देते, कुठलीही गोष्ट बाहेर जाऊ देते, त्याला ती कुठलाही अडथळा येऊ देत नाही. म्हणजे ती कोणालाही अडथळा येऊ देत नाही, ती मुक्त परागम्य असते. म्हणजे बाहेरचाही कुठलाही घटक तो आतमध्ये येऊ शकतो, म्हणजे सेल वॉलच्या बरं का, सेल मेम्ब्रेनच्या नाही. आणि कुठलाही आतमधला घटक हा बाहेर जाऊ शकतो, सेल वॉल त्याला कुठलाही अडथळा येऊ देत नाही. एकच काम आहे, मजबूती प्रोव्हाइड करणं आणि पेशीला आकार देणं, हे ते लक्षात त्या ठिकाणी. पुढे जाऊया. सो आय होप सो तुम्हाला सेल वॉल जी आहे काय असते ते व्यवस्थित लक्षात आले असेल. ह्या पीपीटी मी आपल्या ग्रुपवर टाकणारच आहे. आपलं जे विदर्भ आयएएस अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी सगळं टाकणारच आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड देखील करू शकता त्या ठिकाणी. पुढे जाऊया आपण. ऑब्विसली सेल मेम्ब्रेन, याच्यावर आपण थोडासा जास्त टाइम स्पेंड करू सेल मेम्ब्रेनवर, कारण थोडस टफ आहे, बुक वाचून हे लक्षात येत नाही सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन म्हणजे काय, मी तुम्हाला म्हटलं होतं की पेशी ज्या आहेत कुठलाही सजीव असू द्या, प्रत्येक सजीवाला सेल मेम्ब्रेन आहे. सेल वॉल नाही बरं का, सेल वॉल प्राण्यांमध्ये नसते. मात्र प्राणी असू द्या किंवा वनस्पती असू द्या, सगळ्यांना काय आहे, किंवा कवक असू द्या, जीवाणू असू द्या, शैवाल असू द्या, किंवा अमीबा असू द्या, कोणतीही एक पेशी असू द्या, अनेक पेशी असू द्या, सगळ्या सजीवांना सेल मेम्ब्रेन असते. तुम्हाला परीक्षेत येऊ शकते. पेशी भित्ती का या प्राण्यांना नसतात, प्राणी असू द्या वनस्पती असू द्या सर्वांना काय आहे, सेल मेम्ब्रेन आहे. बरोबर आहे, येतं लक्षामध्ये. सो सेल मेम्ब्रेन. आता वनस्पतीच्या बाबतीत जर बोलायचं झालं, समजा ही सेल आहे, तर बाहेरच्या बाजूनं तुम्हाला काय दिसतंय, हे कनेक्टेड आहे बरं का. मी थोडं वेगळं दाखवलंय फक्त तुम्हाला. इकडं वॉल असते, आतमध्ये मेम्ब्रेन असते. जर तुम्ही प्राणी घेतो म्हटलं, हे वनस्पतीच्या बाबतीमध्ये ट्री म्हणू आपण त्याला, किंवा प्लांट म्हणू आपण त्याला. आणि जर तुम्ही अॅनिमल घेतो म्हटलं, तर अॅनिमलची जी सेल आहे, ही सेल जर आहे, हे जे बाहेरचं कवच आहे हे कशापासून बनलेलं आहे, तुमचं मेम्ब्रेन पासून बनलंय. मग आता ही मेम्ब्रेन कशापासून बनलेली आहे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. थोडस ग्रीन बोर्ड कडे बघूया आपण लर्निंगसाठी. बघा डिटेलमध्ये आपण डिस्कस करतोय, बेसिक पासून आपण सुरुवात केली होती, आता आपण अतिशय खोलात जातोय जेणेकरून तुम्हाला अडचण नाही आली पाहिजे. फ्लुइड मोजाईक स्ट्रक्चर म्हणतात. मोजाईक म्हणजे त्याला कुठलाही शेप नाही, दगड जसा असतो ना, इरेग्युलर शेप ज्याला म्हणतो आपण, तसं मोजाईक स्ट्रक्चर म्हणतात त्याला. हे जे स्ट्रक्चर आहे मेम्ब्रेनचं, हे फ्लुइड मोजाईक स्ट्रक्चर असते, ज्याला कुठलाही शेप नाही आहे, ओबडधोबड आहे ते. सो मी थोडंसं काढून दाखवतो तुम्हाला. सो याच्यामध्ये हे जे हेड्स दिसतात तुम्हाला गोल गोल, म्हणजे मी काय शिकवतोय तुम्हाला सध्या ते पाहून घ्या. ही झाली मेम्ब्रेन अॅनिमलच्या बाबतीमध्ये, ही झाली अॅनिमल सेल आणि ही झाली त्याची मेम्ब्रेन. ही मेम्ब्रेन कशी बनलेली आहे ते आपण डिस्कस करतोय, येते लक्षामध्ये. सो ह्याच्यावरचा जो हेड आहे याला म्हणतात फॉस्फरस हेड.
याला म्हणतात फॉस्फरस हेल, याला म्हणतात लिपिड टेल. या झाला लिपिड टेल. आता फॉस्फरस हेल जे असतात हे असतात पोलार. याच्याबद्दल पण बोलू आपण. प्रत्येक बारीक आणि बारीक गोष्टीबद्दल आपण बोलणार आहे आणि याला म्हणतात नॉन पोलार. फक्त लर्न करा तुम्ही, सर्व गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. फॉस्फरस म्हणजे माहित असेल तुम्हाला, डीएनए मध्ये देखील फॉस्फरस असतो, फॉस्फरसचा हा हेड आहे. लिपिड म्हणजे काय? मेद. लिपिडला सोपा शब्द काय आहे? मेद. ही जी तेल आहे, तेल म्हणजे आपण हे दोन आहे, हे दोन एक तेल आहे. आतल्या बाजूने जे आहे तेल म्हणजे शेपटी. शेपटी कशाच्या बनलेलं आहे? मेदांपासून बनलेलं आहे. आणि त्याचे जे हेड आहे, डोकं आहे, त्याचं कशापासून बनलंय? फॉस्फरस. आता हे जे असते हे असते, हे एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे, हे असते हायड्रोफिलिक. हायड्रोफिलिक म्हणजे काय? पाण्याकडे अट्रॅक्ट होणार. आणि ही जी टेल असते ही असते हायड्रोफोबिक. पाण्याला घाबरणार म्हणून ही आतल्या साईडने असते. येते लक्षामध्ये? बाहेरचे आता जर हे मेम्ब्रेन म्हटलं, ही जर सेल म्हटलं, आता या सेलला काय कनेक्टेड असणार तुमचे? अशा ब्लड वेसल्स. मी मगाशी काय म्हटलं होतं तुम्हाला डिस्कस करताना, याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी ब्लड प्रोव्हाइड करते आणि नको असणाऱ्या गोष्टी देखील ब्लड काढून घेते. कशामधून? सेलमधून. येते लक्षामध्ये? सेलला काय आवश्यक नसणार? एखादं टॉक्सिक तयार झालं, नायट्रोजनयुक्त युरिया वगैरे ज्याला म्हणू शकतो आपण, मग ते काढून घेते, ब्लड किडनीला देते, युरिन बाहेर. सीओ टू पाहिजे नाहीये, सेलमधून सीओ टू तयार झाला, देऊन टाकायचा, फुफ्फुसाकडे येते, बाहेर टाकतो आपण. आवश्यक काय? ऑक्सिजन पाहिजे, ग्लुकोज पाहिजे आहे, हे आवश्यक घटक आहे, व्हिटॅमिन्स पाहिजे वेगवेगळे, रक्त त्याला देऊन देते. येते लक्षामध्ये? म्हणजे आवागमन जे आहे, ए जा जी आहे पदार्थांची, ती कुठून होते? मेम्ब्रेन पासून. आणि त्या मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आपण लर्न करतोय, त्याच्यामुळे हे एक्झामच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. सो हायड्रोफिलिक. आता इकडच्या साईडनं पण पाणी आहे आणि आतमधलं जे लिक्विड आहे ज्याला प्रोटोप्लास्ट म्हटलं होतं मग अशी आपण, याच्या लक्षामध्ये, ते प्रोटोप्लास्ट आतमधलं लिक्विड देखील वॉटरचं आहे, मग त्यामध्ये देखील पाण्याचं कंटेंट, म्हणजे हे पण वॉटर, हे पण वॉटर, मग याच्यामधले जे हे हेड आहे ते असेच असणार ना? म्हणजे हे पाण्याकडं आणि इकडचं रक्तातल्या पाण्याकडं, आणि जे नको आहे म्हणजे ह्या ज्या टेल आहे त्या आतमधल्या साईडनं असणार, कारण त्या फोबिक आहे. फोबिक फोबिक म्हणजे असतात ना, काही लोक जर्मोफोबिक असतात, धूळ बिलकुल आवडत नाही त्यांना, फोबिक म्हणजे घाबरणे. ही टेल जी आहे ती फोबिक आहे, हायड्रोफोबिक. याच्या लक्षामध्ये? म्हणून याला बाय लेअर स्ट्रक्चर म्हणतात. ही एक लेअर आणि ही एक मधली लेअर, याला काय म्हणायचं? बाय लेअर स्ट्रक्चर. मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर हे बाय लेअर असतं. आता ह्याच्यापेक्षाही महत्वाचे हे दोन शब्द आहेत मित्रांनो, हे तुम्हाला लर्न करावे लागतील. पोलार नॉन पोलार, राज्यसेवेचा पेपर उघडून बघा. भरपूर मुलांचं चुकलं असणाऱ्या राज्यसेवेमध्ये हा प्रश्न मागच्या वर्षी 2019 प्रिलिम मध्ये विचारला, खालीलपैकी कोणते कंपोनंट पोलार आहेत, आणि त्याच्यामध्ये 4-5 ऑप्शन दिलेले होते. इथूनच उचललेला प्रश्न आहे. ज्यांनी डिटेलमध्ये अभ्यास केला त्यांना सुटला, ज्यांनी डिटेलमध्ये अभ्यास केला नाही त्यांचा चुकला. कसं ते समजावून सांगतो पहा. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. H2O, येत्या लक्षामध्ये, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. H2O H2O कसं बनलेलं आहे मित्रांनो? हायड्रोजनचे दोन अणू कशाला कनेक्ट झालेले आहे? ऑक्सिजनच्या अणूला हा बॉन्ड. येत्या लक्षामध्ये? आता हे करत असताना या ठिकाणी ऑक्सिजनवर काय तयार झाला? निगेटिव्ह चार्ज. आणि याच्यामध्ये हायड्रोजनवर काय तयार झालेला आहे? पॉझिटिव्ह. याचे फार उपयोग आहे, पोलार म्हणतात याला. पोलार म्हणतात. पोलार, पोल म्हणजे काय हो? दोन ध्रुव. पोल म्हणजे काय? दोन ध्रुव. इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन ध्रुव आहेत, म्हणून याला पोलार कंपोनंट म्हणतात. मी तुम्हाला नंतर पाण्याबद्दल स्पेशल बोलेल, त्याला वैश्विक द्रावण का म्हणतात. पाण्यामध्ये मला एकदा इंटरव्ह्यूला असं विचारलं होतं, सुंदर क्वेश्चन होता तो. म्हणजे त्यांनी असं विचारलं होतं की पाण्यामध्ये मीठ जर टाकलं, साखर जर टाकलं तर विरघळत आहे. पण तेच जर मी म्हटलं की पाण्यामध्ये मी ऑइल टाकतो तर ते का विरघळत नाही? असे हा क्वेश्चन, सेम क्वेश्चन तिघा चौघांना विचारला होता. प्रत्येक जण हे सांगत होतं की ऑइलची डेन्सिटी कमी असते म्हणून ऑइल तरंगत आहे. तर ते पॅनलवाले सतत त्यांना काय विचारत होते? ऑइल तरंगते की नाही हे आम्ही विचारलेलं नाही आहे, ऑइल का विरघळत नाही त्याच्यामध्ये हे आम्ही विचारतोय. तर त्या ठिकाणी इथं पोलॅरिटी मॅटर करत आहे. येते लक्षामध्ये? सो NaCl मध्ये मिठामध्ये तुमचा कोणता बॉन्ड असतो? त्या ठिकाणी आयनिक बॉन्ड असतो. आयनिक बॉन्ड असल्यामुळे हे पण आयनिक ते पण आयनिक मिक्स झालं. पण तेच जर तुम्ही तेल घेतलं, हे आहे हायड्रोकार्बन. चारकोल घेतला तो आहे हायड्रोकार्बन. तो तुम्ही पाण्यामध्ये कितीही बुडवा विरघळत नाही. कोळसा हे जे कोव्हॅलंट बॉन्डने तयार झाले हे काय भानगड आहे? कोव्हॅलंट बॉन्ड, आयनिक बॉन्ड आपण नंतर डिस्कस करू. सध्या बेसिक बेसिक समजून घ्या. पोलार, पोल.
पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन पोल तयार झालेले आहेत, म्हणून याला कोणता कंपोनंट म्हणणार आपण पोलार कंपोनंट. त्याप्रमाणेच ग्लुकोज हे देखील पोलार कंपोनंट आहे. आता हे हेड जे आहे हे नॉन पोलार आहेत, हे काय करतात याला आतमध्ये जाऊच देत नाही. जे पोलार कंपोनंट आहे ते इथून तुम्हाला आतमध्ये हे जे कंपोनंट आहे स्पेशली कोणते हे लिपिड जे आहे हे नॉन पोलार असल्यामुळे ह्या कंपोनंटला आतमध्ये जाऊच देत नाही. आणि याच्याशिवाय पेशीचं कामकाज चालणारच नाही. ग्लुकोजने एनर्जी मिळते ना आपल्याला, आणि पाणी तर पाहिजेच पाहिजे आहे, मग हे कंपोनंट आतमध्ये कसे जातील? तर या ठिकाणी एक आणखी एक स्ट्रक्चर असते पहा. मग मी तुम्हाला याचे एक डायग्राम दाखवल्यानंतर तुम्हाला आणखी गोष्ट क्लिअर होईल. मला हे समजावून सांगण्यासाठी मी सर्व उठाठेव करतो. याला म्हणतात प्रोटीन, याला म्हणतात ट्रान्सपोर्ट प्रोटीन देखील म्हणतात किंवा चॅनल प्रोटीन देखील म्हणतात त्याला. हे प्रोटीनचं बनलेलं असतं स्ट्रक्चर, याच्या रेंजमध्येच असते. याचं प्रोटीनचं एक चॅनल असते. हे जे कंपोनंट आहे ते याच्यातून जाऊ शकत नाही का? कारण नॉन पोलार टेल आहे, हे जाऊ शकत नाही पोलार असल्यामुळे. इथून जाऊ शकतात फॉस्फरस पासून, ह्या हेड पासून जाऊ शकतात कारण पोलार आहे, पण ते याच्यापासून जाऊ शकत नाही नॉन पोलार पासून. म्हणून हे कंपोनंट कुठून जाताना दिसतात तुम्हाला? ह्या चॅनल मधून, पेशीच्या आतमध्ये. म्हणजे इथं काय असताना दिसतात तुम्हाला? प्रोटीनचे चॅनल. आणि जे नॉन पोलार कंपोनंट आहे हेच आयन विचारलंय, सीओ टू ओ टू, हे काय आहे? पोलार कंपोनंट त्या ठिकाणी असताना दिसतात. येते लक्षात आहे? सॉरी, नॉन पोलार कंपोनंट आहे, याच्यामध्ये कुठलाही चार्ज नसतो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. हे बिंदास काय होऊ शकतात? इथून आतमध्ये जाऊ शकतात. म्हणजे ह्याच्यामधून हे कंपोनंट जातात जे आवश्यक आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड नको आहे आपल्याला, तो बाहेर पाठवायचा आहे. ऑक्सिजन पाहिजे, तो डायरेक्ट याच्यातून येऊ शकतो. हे जे बायलर स्ट्रक्चर आहे. आणि जे पोलार कंपोनंट आहे जे आयोगाने विचारले मागच्या वर्षी, ते कुठून जाणार? तुमचे प्रोटीन चॅनलमधून आतमध्ये जाणार. सो ही गोष्ट लक्षात आली तुमच्या? येते लक्षामध्ये हे सर्व? सो मी हे आपण परत एकदा आपल्या पीपीटीकडे जाऊया. तुम्ही इथं पाहू शकता मी जे म्हटलं होतं तुम्हाला प्रोटीन चॅनल, सो हे ते प्रोटीन चॅनल आहे. पुढच्या स्लाइडमध्ये आणखी चांगल्या प्रकारे तुमच्या ते लक्षात येईल. मस्त याच्यावर टाइम स्पेंड करू आपण जास्तीत जास्त. ह्या प्रोटीन चॅनल मधून काय होताना दिसतंय तुम्हाला? पदार्थाची आवागमन. सो ह्या प्रोटीन चॅनल मधून, याला ट्रान्सपोर्ट प्रोटीन म्हणतात जसं म्हटलं होतं बघा मी. इथून काय येणार? इथून तुमचे जे कंपोनंट पोलार, पोलार कंपोनंट कोणते म्हटलं होतं मी? H2O पाणी म्हटलं होतं आपण, ग्लुकोज म्हटलं होतं आपण, हे सगळे इथून येणार. आणि कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन हे कुठून होणार? इथून त्याची आवागमन होणार. कशामधून? या बायलेअर स्ट्रक्चरमधून. आलं लक्षामध्ये? आपण आणखी पुढे जाऊया. हे मी मोडून टाकतो. आणखी पुढे जाऊया. आता इथं तुम्हाला हे हेड्स दिसतात बघा, हे हेड्स दिसतात, ते फार महत्वाचे. त्याच्या आधी इथं तुम्हाला कोलेस्ट्रॉल दाखवलेलं आहे का? नाही आहे का इथं दाखवलेलं कुठं कोलेस्ट्रॉल? नाही. इथं आधीच्या स्लाइड मध्ये बोलते ते दाखवलेलं आहे. इथं तुम्हाला दाखवलेलं असणार कोलेस्ट्रॉल. यस, हे बघा इथं तुम्हाला हे जे सॉरी हे जे तुम्हाला इथं कोलेस्ट्रॉल दिसते आहे, कोलेस्ट्रॉल या ठिकाणी महत्वाचं आहे. कोलेस्ट्रॉलमुळे काय होतंय? जेव्हा एखाद्या वेळेस टेम्परेचर वाढते तुमच्या बॉडीचं किंवा टेम्परेचर डाऊन होते, त्यावेळेस पेशीला फ्लेक्सिबिलिटी किंवा रिजिडिटी देण्याचं काम पूर्ण करत असते त्या ठिकाणी कोलेस्ट्रॉल. त्यानंतर मी तुम्हाला बघा अशी दोन हेड्स पण दाखवले होते. हे जे हेड्स आहेत हे बघा, हे हेड्स जे आहेत याला ग्लायकोलिपिड्स, काही हेड्सला ग्लायकोलिपिड्स म्हणतात आणि काही हेड्सला ग्लायको प्रोटीन म्हणतात. हे जे ग्लायकोलिपिड्स आहेत आणि ग्लायको प्रोटीन्स आहेत, हे जे दोन आहेत हे फार महत्वाचे आहे. पहा, एखाद्या वेळेस काय होतं की तुमच्या बॉडीवर एखादं बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तुम्हाला, म्हणजे बॅक्टेरियाने तुमच्या बॉडीवर एखाद्या वेळेस काय झाला, अटॅक केला. मग जेव्हा तुमच्या WBC, आपण ज्याला अँटीबॉडीज म्हणतो, किंवा WBCचं काम काय? सुरक्षा करणे तुमच्या शरीराची. मग त्या काय करतात? WBC अटॅक करतात. आता WBCला एवढंच माहीत असते पेशी खलास करायच्या आपल्याला. मग कोणत्या पेशी आपल्या आणि कोणत्या पेशी बाहेरून आलेल्या आहेत हे WBCला माहीत नसते. मग अशा वेळेस ज्या पेशींच्यावर हे लागलेले आहेत अँटीने, ज्याला आपण ग्लायकोप्रोटीनचे अँटीने म्हणतो आणि ग्लायकोलिपिड्सचे अँटीने म्हणतो, जे लागलेले आहेत ते आपले आणि ज्याच्यावर लागलेले नाही आहेत ते परके, आणि त्याला आपण काय करायचं? समाप्त. अशा प्रकारे जे बॅक्टेरिया तुमच्या शरीरामध्ये घुसतात, अमीबा वगैरे तुमच्या शरीरामध्ये घुसतो, त्याला तुमच्या WBC जे तुमच्या शरीराचं संरक्षण करत असतात, त्या कशा वाचवतात मित्रांनो? सो ह्याच्यापासून. म्हणजे हे
हे आपले लोक ज्याच्यावर ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिडचे अँटीजन लागलेले आहेत ते आपले लोक आणि ज्याच्यावर लागलेले नाही आहेत ते बाहेरून आलेले त्याला काय करायचं खलास करायचं सो इथं देखील तुम्हाला काय करताना दिसते हे कंपोनंट महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात सो हा होता तुमचा अभ्यास मेम्ब्रेन बद्दलचा आता तुम्हाला हे नॉलेज मिळालं ना चला आपण काय करू थोडंसं प्रॅक्टिकल या ठिकाणी नॉलेज देण्याचा प्रयत्न करू जे तुम्ही आता थोडंसं एन्जॉय करा मी या ठिकाणी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो इकडेच एक्सप्लेन करू सगळं मोडून टाकतो मी सध्या कोविडचं वातावरण चालू आहे खूप मुलांनी मला विचारलं की सर थोडं कोविड बद्दल पण तुम्ही बोला एक्झाम मध्ये त्याच्यावर क्वेश्चन विचारू शकता आज तुमचा कोविडचा प्रॉब्लेमच सॉल्व होऊन जाईल कसा तो लक्षात घ्या पहा तुमची पेशी जी आहे मी काय म्हटलं होतं थोड्या वेळापूर्वी हे मोजाईक स्ट्रक्चर आहे मोजाईक स्ट्रक्चर म्हणजे ज्याला कुठलाही शेप नाही आहे आणि हे काय आहे मेम्ब्रेन आहे तुमचं ह्या मेम्ब्रेनवर जसे मगाशी अँटीने पाहिले ना आपण तसे आपले जे लंग्स आहे लंग्स म्हणजे आपले फुफ्फुस हे फुफ्फुसाच्या ज्या पेशी असतात त्यावर देखील अँटीने लागले असे अँटीने लागलेले असतात याला म्हणतात एस टू अँटीने एंजियोटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम असं त्याचं नाव आहे याचं काम काय आहे अँटीनांचं काम काय आहे तुमचं जे शरीरातलं ब्लड प्रेशर असते ते वाढू द्यायचं ते काय करायचं कमी ठेवायचं येते लक्षात एस नावाचा एक घटक असतो हे कुठं कुठं असतात तुमच्या पूर्ण शरीरामध्ये तुमचं लंग्स झाले तुमचं हार्ट झालं त्यानंतर तुमचं इंटेस्टाईन झालं आतडं झालं तुमचं त्याच्यानंतर तुमची किडनी झाली ह्या सगळ्यामध्ये एसी टू नावाचे काय असतात त्या ठिकाणी अँटीने लागलेले असतात एसी नावाचा पण एक अँटीना असतो त्याचं काम काय आहे तुमचं ब्लड प्रेशर वाढवते हे ब्लड प्रेशर वाढवते आणि यांना जर एक्सेसिव्ह वाढवलं तर ते कमी काम करण्याचं काम पण करत असते हे अँटीने करत असतात जेव्हा कोरोना व्हायरस आता कोरोना व्हायरस सगळ्यांनाच माहित आहे जवळपास त्याच्या बाहेर असे तुम्हाला काय दिसत आहे स्पोक ज्याला म्हणू शकतो आपण येते लक्षात सो हे प्रोटीन पासून बनलेले असतात स्पोक त्याच्यावरचे आणि आतमध्ये काय असते आरएनए त्याच्यामध्ये तीनच घटक आहे बरं का प्रोटीनचे स्पोक्स लागलेले आहेत त्याच्यावर याच्या लक्षामध्ये हे बाहेरचं काय आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन सर्व सजीवांमध्ये किंवा व्हायरसमध्ये देखील मेम्ब्रेन असते आणि आतमध्ये जे असते ते असते आरएनए आणि मेकॅनिझम समजून सांगतोय बरं का बेसिक शिकल्यानंतर तुम्ही कशाचं कोविडचं कसं अटॅक करते आता जेव्हा तुम्हाला कोविडचं इन्फेक्शन होते तेव्हा हे जे आहे हे तुमचं इथं दाखवलेलं जे आहे ज्याला आपण स्पोक म्हणतो तो कशात जाऊन अडकतो तुमच्या ह्या अँटीनमध्ये ज्याला एस टू अँटीनम आणि ह्याच्यात अटकला फिट झाला म्हणजे ही झाली चावी आणि हा झाला ताला याच्यामध्ये फिक्स बसला की पेशीला असं वाटतं आपलाच माणूस आहे उडून घ्यायला अंदर अशा प्रकारे तो व्हायरस तुमच्या आतमध्ये जातो मग आतमध्ये गेला की त्याच्या आरएनए मध्ये एक माहिती असते आरएनएचं काम असते ऑर्डर देणं मॅसेंजर आरएनए त्याला एम आरएनए म्हणतो आपण डीएनएचं काम असते जी वंश व परंपरागत माहिती आहे ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि आरएनएचं काम काय असते मेसेज देणे त्याच्यामध्ये एकच मेसेज लपलेला असतो कोरोनामध्ये रेप्लिकेशन ज्याला म्हणू शकतो किंवा मल्टिप्लिकेशन त्यामुळे कोरोना आतमध्ये गेला की तो डॉमिनेट होतो आणि सगळ्या पेशींमध्ये पसरतो आणि त्या पेशीमध्ये तो स्वतःचे हजारो लाखो कॉपी तयार करतो त्यामुळे पेशी फुटते मग ह्या ज्या फुटलेल्या पेशी आहे किंवा मेलेल्या पेशी आहे त्या मेलेल्या पेशीपासून पस तयार होतो आणि तो तुमच्या लंग्सवर पसरतो त्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला दिक्कत होते आणि त्यामध्ये तुमची डेथ देखील होऊ शकते कारण तुमच्या फुफ्फुसामधल्या ज्या अल्व्हिओलाय असतात त्या काय करत असतात कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतात आणि ऑक्सिजन आत घेतात तुमच्या शरीराला ऑक्सिजनच मिळाला नाही पस जर सर्व तुमच्या लंग्समध्ये जमा झाला तर मग तुम्हाला त्याच्यावर सोल्युशनच नाही ना आणि याचा जे इन्क्युबेशन पिरियड आहे तो आहे 2 ते 10 म्हणजे हे जे कॉपी होत आहे ते 2 ते 10 दिवस लागतात म्हणजे 10 दिवसापर्यंत तुम्हाला कळणार पण नाही तुम्हाला इन्फेक्शन झालेलं आहे म्हणून ज्यावेळेस लक्षात येईल तोपर्यंत तुम्ही पुढच्या स्टेजमध्ये गेलेले असाल म्हणून एखाद्याला सिमटम दिसत नसले तरी त्याच्या शरीरात कोरोना असू शकतो बरं का कोविड असू शकतो जो शिंकेद्वारे म्हणा किंवा टच या ठिकाणी आपण त्या ठिकाणी हात लावतो त्याद्वारे तो पसरू शकतो सो अशा प्रकारे हा 10 दिवसामध्ये वाढतो त्या 10 दिवसामध्ये जर डब्ल्यूबीसीनी ज्याची इम्युनिटी चांगली आहे डब्ल्यूबीसी ज्याच्याकडे चांगलं आहे व्हाईट ब्लड कार्पुस्कल त्याचं जमलं आणि ज्याच्याकडे नाही आहे म्हणजे म्हातारे लोक
किंवा जे ऑलरेडी आजारी आहे ज्यांच्यामध्ये डब्ल्यूबीसी वीक असतात, सो त्या लोकांनी त्या ठिकाणी काय होताना दिसते तुम्हाला ऑक्सिजन अभावी डेथ किंवा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागते. आता तुम्ही म्हणाल सर एवढे दिवस झाले औषध तर शोधल्या गेली पाहिजे होती त्याच्यावर, तुमचं म्हणणं बरोबर आहे, औषध शोधण्याचे प्रकार चालू आहे. त्याच्यामध्ये ते औषधामध्ये काय करतात माहित आहे का, एक प्रमाण कमी करून टाकतात, म्हणजे पकडणारे जे कुलूप आहेत, कुलूप ज्याला म्हणू आपण, ते कुलूपच काय करायचे पूर्णपणे नष्ट करून टाकायचे. मग कुलूपच नसले तर कोरोना येणारच नाही ना सेलमध्ये, कोविड येणारच नाही ना तुमच्या, किंवा कोरोना जो व्हायरस आहे, कोरोना व्हायरस डिसीज म्हणजे कोविड, कोविड 2019 आला म्हणून 19, सो कोविड 19 जे आहे किंवा आपण त्याला कोरोना म्हणू, तो तुमच्या पेशीमध्ये येणारच नाही. पण हे जर तुम्ही कमी करून टाकली याची संख्या, तर मग हे लो म्हणजे बीपी कमी करण्याचं काम करते तर ते करणार नाही, मग तुमचा बीपी काय होऊन जाईल, हे डॉमिनेट झाल्यामुळे वाढून जाईल, म्हणजे हे औषध दिलं तर बीपी वाढतोय तिकडं, येते लक्षामध्ये. मग नाही तर काय करायचं, आर्टिफिशियल हे सोडायचं आतमध्ये शरीरामध्ये, आर्टिफिशियल S2 सोडायचं. मग आर्टिफिशियल S2 सोडल्या तर त्यांची संख्या काय होऊन जाईल, प्रचंड वाढून जाईल. मग वाढलं तर बीपी होऊ शकतो तुमचा, म्हणजे वाढवलं तरी प्रॉब्लेम आहे, कमी केला तरी काय आहे प्रॉब्लेम आहे. सो दोन्ही पद्धतीने प्रॉब्लेम आहे, म्हणून त्याचं औषध सापडत नाही. त्याच्यावर एकच आहे, एक तर स्वतःची हर्ड इम्युनिटी डेव्हलप करा किंवा मग लस येईपर्यंत. लस म्हणजे काय, ऑलरेडी तुमच्या शरीरामध्ये काय करायचं, एखादं वीक जे व्हायरसेस आहे कोरोना सारखे जे आहे ते व्हायरसेस सोडायचे, म्हणजे तुमच्या ऑलरेडी डब्ल्यूबीसी तयार होतील. म्हणजे तुमच्या शरीरात तो आला तर हा पहिल्याच दिवशी काय होईल, तुमच्या डब्ल्यूबीसी कडून मारण्यात येईल, येते लक्षामध्ये. सो बघा, पेशी जर तुम्ही शिकत असाल तर तुम्हाला कोविड कशा प्रकारे आहे 19 किंवा तो बायोलॉजिकली कशा प्रकारे वर्क करतो, कशा प्रकारे तो अटॅक करतो बॉडीवर, कशामुळे लोकांना झटके येतात किंवा त्यांना श्वास घ्यायला अडचण जाते, कशामुळे त्याचं औषध बनत नाही आहे, किंवा लस काय असते नेमकं त्याच्यावरची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय होताना दिसते आहे, तुम्हाला तिथं लक्षात येताना दिसते. काय तर फक्त आपण एक पेशी आपण व्यवस्थित लर्न केली, ठीक आहे. सो असो, सो आपण परत आपल्या पीपीडीस कडे वळूया. सो हे सर्व आपण डिस्कस केलेलं आहे. आता अतिशय शेवटचा आपला कंपोनंट फार सोपा येतो, जी पेशी आहे त्याच्यामध्ये दोन घटक आपण शिकलो. पेशीमधला जो सर्वात बाहेरचा आहे आपण काय म्हटलं होतो, सेल वॉल. वॉल आपण कशा कशापासून बनलेली आहे सर्व आपण डिस्कस केलेलं आहे. आतमध्ये जे असते त्याच्या वॉलच्या ते असते मेम्ब्रेन. आतमधलं जे स्ट्रक्चर आहे त्याला मेम्ब्रेन, मेम्ब्रेन तर खूप डिटेलमध्ये पाहिली. त्यात कोलेस्ट्रॉलचं काम काय असते, तर रिजिडिटी फ्लेक्झिबिलिटी देणं ऍज पर टेम्परेचर. त्यानंतर ग्लायकोप्रोटीन ग्लायकोलिपिडचं काम काय असते, डब्ल्यूबीसीला आयडेंटिटी दाखवणं की मीच आहे मला मारू नको. त्यानंतर ट्रान्सपोर्ट प्रोटीनचं काम, त्याला पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतो आपण, त्याचं काम काय आहे, तुमच्या शरीरामध्ये पोलार कंपोनंट जे आहेत पाण्यासारखे आणि दुसरं म्हणजे ग्लुकोज सारखे, ते ट्रान्सपोर्ट प्रोटीनना आतमध्ये जातात. आणि जे गॅसेस आहे ज्याचं डिफ्युजन, बघा दोन प्रोसेस होत असतात बरं का इथं. आता हे शब्द तुमचे जे दोन मी शब्द वापरणार आहे हे फिजिक्समधले आहे, म्हणजे नॉर्मली 12 फिजिक्समध्ये ते शब्द आहे. एक म्हणजे सेमी परमिएबल, तुमची जी मेम्ब्रेन आहे ती सेमी परमिएबल असते, म्हणजे ज्या गोष्टी आपण ज्याला मुक्त परागम्य नसते ती वॉल सारखी, ती मेम्ब्रेन काय असते सेमी परमिएबल. जे आवश्यक घटक आहे त्यालाच आतमध्ये सोडते, आणि जे आवश्यक घटक नाहीये म्हणजे ज्याला जाऊ द्यायचं नाही, आता आतमध्ये वेगवेगळे एन्झाईम्स असतात पहा, त्याला बाहेर जाऊ द्यायचं नसते तर त्याला बाहेर जाऊ देत नाही, त्याला सेमी परमिएबल. दुसरा शब्द आहे डिफ्युजन. सिम्पल डिफ्युजनचं सांगतो तुम्हाला. डिफ्युजन म्हणजे काय, जर तुम्ही तुमचं घर आहे, घरामध्ये उदबत्ती लावल्यावर धूर पसरतो ना, त्या धूर पसरण्याला डिफ्युजन म्हणतात. म्हणजे आपल्या आजूबाजूला ऑक्सिजन आहे किंवा हवा आहे त्याच्यात तो काय घुसतोय, धूर घुसतोय, त्याला डिफ्युजन. तसं आपल्या ह्या मेम्ब्रेन थ्रू काय होताना दिसतंय तुम्हाला, ते जे बायलेअर स्ट्रक्चर म्हटलं होतं त्यामधून गॅसेसचं काय होताना दिसते, CO2 झालं, O2 झालं, त्याचं डिफ्युजन होताना दिसते. टेक्निकल वर्ड आहे. म्हणजे सेमी परमिएबल ती कशासाठी आहे, तर आपण असं इन जनरल म्हणू शकतो सेमी परमिएबल ती वॉटरसाठी, पोलार कंपोनंट ग्लुकोजसाठी ती सेमी परमिएबल आहे. आणि डिफ्युजन कशाचं होते, तर गॅसेसचं होतं. कोणत्या गॅसेसचं, CO2 आणि O2 सारख्या गॅसेसचं. सो दोन शब्द लक्षात ठेवा, टेक्निकली एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचे. आणि आता तिसरा कंपोनंट आपण पाहणार आहे ते म्हणजे आतमधलं लिक्विड. जेवढ्या काही केमिकल प्रोसेसेस आहे आतमध्ये ज्या घडत आहेत, येतं लक्षामध्ये. मी तुम्हाला मगाशी एक शिल्डेन आणि श्वान सांगितलं होतं, आठवते, श्लेडेन आणि श्वान, सॉरी थिओडोर श्वान आणि तुमचा शिल्डेन, ह्या दोघांनी मिळून जी थेअरी मांडली होती त्याच्यामध्ये त्यांनी असं असंही एक स्टेटमेंट केलं होतं की जेवढ्या काही केमिकल प्रोसेसेस आहेत तुमच्या सेलमधल्या, त्या फक्त सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये घडत असतात. ते ऍक्च्युली स्टेटमेंट त्यांचं चुकीचं होतं बरं का, सेल थेअरीमध्ये मांडलेलं, म्हणून आपण ते घेतलेलं नाही आहे.
बाहेर देखील केमिकल प्रोसेसेस घडत असतात. मग शरीरातल्या जवळपास 90-95% जेवढ्या कोणत्या केमिकल प्रोसेसेस आहेत त्या कशामध्ये घडत असतात, सायटोप्लाझम मध्ये. सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रव्य. हे द्रव्य हे थोडस ऍक्विअस, ऍक्विअस म्हणजे थोडस चिकट टाईपचा हा पदार्थ असतो. आतमध्ये हे जे दिसते आहे ना, हा तो पदार्थ आहे. येते लक्षात, या वेगवेगळ्या केमिकल प्रक्रिया ज्या तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड करतात त्या ह्या सायटोप्लाझम किंवा ज्याला म्हणू शकतो ह्या द्रव्यामध्ये, ह्या लिक्विडमध्ये त्या घडत असतात. आता प्राण्यांमध्ये तुलनेनं हा द्रव्याचं प्रमाण जास्त असते वनस्पतीपेक्षा. त्याचं कारण असं आहे की वनस्पतीमध्ये मोठे मोठे व्हॅक्युअल्स आणि प्लास्टिड्स असतात. कंपोनंट ऑर्गॅनिल म्हटलं होतं ना मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये शिकवलं, तर ऑर्गॅनिल थोडे मोठे मोठे असतात. कोणामध्ये? वनस्पतीमध्ये. म्हणजे ऑब्व्हियसली हे जर कंपोनंट मोठे असतील तर लिक्विडचं प्रमाण काय होऊन जाईल, कमी. आणि तेच प्राण्यांचं घेतो म्हटलं, ते कंपोनंट छोटे छोटे असतात, त्यामुळे ह्या लिक्विडचं प्रमाण तुलनेनं काय होऊन जाते, वाढून जाते. जर स्टेटमेंट आलं तर हे स्टेटमेंट तुम्ही वनस्पतींच्या पेशींच्या तुलनेत प्राणी पेशींमध्ये हे जरा दाट असते. काय? पेशीद्रव्य. पेशीद्रव्यचं काम काय आहे, ह्यामध्ये सर्व रासायनिक अभिक्रिया काय असतात त्या ठिकाणी घडत असतात. पेशी पटलाच्या आत असणाऱ्या द्रव्याला, जेली सारख्या द्रव्याला, चिकट द्रव्याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम त्या ठिकाणी म्हणतो. येते लक्षामध्ये? सुधी झालं सायटोप्लाझम. आणि चौथा कंपोनंट आहे ऑर्गॅनिक, जो आपल्याला काय करायचा आहे पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचा आहे. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. लगेच 1-2 दिवसामध्ये आपण पुढचं लेक्चर देखील अपलोड करू. तोपर्यंत धन्यवाद.